शिरूर येथील अंगणवाडी केंद्र क्रमांक 2 मधील बालकांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने परिसरातून दिंडी आणि पालखी काढत सर्वांचे लक्ष वेधले. यावेळी बालकांनी विठ्ठल रुक्मिणी यांच्यासह विविध संतांच्या वेशभूषा धारण केल्या होत्या. गळ्यात टाळ, मृदंग, पताका, खांद्यावर पालखी, तर लहान लहान मुली तुळशी वृंदावनांसह यामध्ये सामील झाल्या होत्या. वारकरी संप्रदायाचा गणवेश परिधान करून दिंडीत सहभागी झालेले लहानगे सर्व ग्रामस्थांचे आकर्षण ठरले. विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय जय रामकृष्ण हरी नामघोषासह दिंडी शिरूर गावात निघाली. बालकांना आपल्या संस्कृतीची तसेच सणांची माहिती मिळण्यासाठी असे उपक्रम राबवणे गरजेचे असल्याचे अंगणवाडी सेविका सुशीला लाखे यांनी सांगितले. बालगोपाळांच्या या उपक्रमांचे सरपंच नितीन चुडीवाल, पवन चुडीवाल, बंडोपंत लाखे, सोसायटीचे चेअरमन महावीर चुडीवाल, मंगेश जाधव, अंगणवाडी पर्यवेक्षिका शोभा साळवे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. बालकांचा सर्वांगीण विकासाचा मूळ पाया म्हणजे अंगणवाडी असून अशा उपक्रमांमुळे बालकांवर उत्तम संस्कार होत असल्याचे मत सरपंच नितीन चुडीवाल यांनी व्यक्त करून या दिंडी सोहळ्याचे कौतुक केले. बालवारकऱ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी अंगणवाडी सेविका सुशीला लाखे, शालिनी पगारे, रत्नाबाई क्षीरसागर, शैला बोराडे, लता सूर्यवंशी, निशा भावसार, अर्चना भावसार, कांताबाई तुपे, सोनल कायस्थ यांनी परिश्रम घेतले. प्रतिनिधी संजय पगारेसह सुवर्णा ताकटे, SP 24 तास, वैजापूर.